राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. माझ्या श्रद्धेची स्थानं ठरलेली आहेत, तसंच दर्शनासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय. राम मंदिराचं भाजप राजकारण करतं की व्यवसाय माहीत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. मंदिर झालं आम्हाला आनंद देतात आणि मंदिर होण्याच्यासाठी अनेकांचं योगदान आहे. मस्जिद जेव्हा डिझाईन गेली होती तर एक पॉलिटिकल लीडर देश या हमने किया ऐसी बात करके सामने आई थी, बाकी किसी ने कही नहीं. और इसलिए जो कुछ कंट्रोवर्सी है इसे शिवसेना का कुछ न कुछ रोल था या नहीं इस पर कंट्रोवर्सी करने की कोई आवश्यकता नहीं. शिवसेना का रोल था या हमने खुद बारह साल के बयान से सुना था. नाही असं मला काही निमंत्रण नाही. मी मंदिरच्या ह्याच्यात फारसा जात नाही. हे सगळे देवधर्म पूजा अशा या सगळ्यांपासून मी जरा वाजून असतो. माझी श्रद्धाची स्थानं आहेत एक दोन ठिकाणी तिथेच असतो, पण त्याचा जाहीर किंवा द्यायचाच कधी करत असतो. हा असं की हे प्रश्न व्यक्तिगत आहेत. व्यक्तिगत कुठे श्रद्धा असते नसते त्यानुसार आम्ही करतो. त्यासाठी कुणी निमंत्रण द्यायची किंवा आणखी कुणाची वाट बघायची काही गरज नाही.